तर आज आपण बनवणार आहोत धपाटे किंवा थालीपीठ। हे कापण्यांसोबतच केलं जातं। तर काल कापण्याची रेसिपी टाकलेली, आज थालीपीठाची रेसिपी टाकते। तर त्याच्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण 8-10 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्यात, 5-6 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि एक मोठा आल्याचा तुकडा होता तो बारीक तुकडे करून मिक्सर लावायची, पेस्ट करून आणायची। नंतर आपण पीठ मळून घेणार आहे। त्याच्यासाठी एक परात घेतलेली आहे आणि आता परातीत आपण 2 वाट्या ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे आणि 1/2 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालायचे, 2 चमचे धने जिरे पूड घालायची, 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आणि आपण हिरव्या मिरचीची पेस्ट करून आणलेली, लसूण आला आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, ती घालून घ्यायची। पेस्ट पूर्ण घालून घ्यायची ह्या पिठात। नंतर एक छोटा भोपळा होता तो कडवट आहे का पाहून घेऊन किसून घेतलेला आहे, 1/2 किसलेला आहे, तोही घालून घेतलेला आहे भोपळ्याचा किस। नंतर कोथिंबीर घालून घ्यायची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घालायची। कोथिंबीर जरा जास्तच घालायची आणि कोथिंबीरची चव छान येते थालीपीठाला। आणि आता तर सुरुवातीला पहिलं पाणी न घालताच मळायचे, पाणी न घालता। नंतर थोडं थोडं करून पाणी करून घ्यायचे, नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ थोडस घट्ट मळून घ्यायचे, नंतर हे पीठ सैल पडत जातं। अशा प्रकारे मळवळा मळून झालेला आहे आपला आणि आपण पिठाचा पुरीच्या आकाराची तर एक कॉटनचं काप करून घेतले आणि तळून घेणार आहे, हात लावून घेतले असं कॉटनच्या आकाराचं घेतलेले, छोटे छोटे थालीपीठ करून आपण थोडंसं पाणी लावलेले, खाल्ला थोडीशी एक छोटासा गोळा घेऊन त्याच्यावर थालीपीठ पण चवून घेतलेले आणि तापलेल्या तेलात आणि कढईत तेल गरम करायला ठेवलेलं, लहान मोठा गॅस करत सर्व थालीपीठ तळून घ्यायचे होता एक एक करून। अशा प्रकारे थालीपीठ तळून झालेले थालीपीठ, ज्वारीच्या पिठापासून केलेलं थालीपीठ आहे, एकदम खमंग आणि खुसखुशीत होतं हे थालीपीठ। आणि ह्याच्यात भोपळा किसून घातलाय त्याच्यामुळे चव पण छान लागती। जर तुम्हाला तळून करायची नसतील तर तुम्ही तव्यावर पण करू शकताय असं ह्याच पद्धतीने। असं लहान मोठा गॅस करत करत सर्व थालीपीठ तळून घ्यायचे। अशा प्रकारे तळून झालेलं आहे। आता हे दुसरं टाकलेलं आहे आपण, तेही तळून घेऊ। तेही काढून घेतलेलं आहे आणि तयार झालेले आहेत ज्वारीच्या पिठापासून बनवलेले धपाटे किंवा थालीपीठ। तर करून पहा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।